राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जयपूर विमानतळावर उतरलेत आणि तिथून ते या जयपूरमध्ये म्हणजे राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एन डी एच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यस्त झालेले आहेत आणि त्याच वेळेला इथे आत्ता राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार किंवा त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला एकतीस डिसेंबरला होणार आहे म्हणजे आता फक्त सदतीस दिवस शिल्लक आहेत एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याचे आणि भविष्याचे असं म्हणत काही विरोधकांना म्हणजे शिंदेच्या विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारांची सुनावणी सुरू आहे अजय चौधरी सुनील प्रभू अशी जी शिवसेनेची मंडळी अद्याप ठाकरेंच्या बरोबर राहिलेली आहेत ती या साक्षीसाठी जात आहेत पण या सगळ्यामध्ये एक अभ्यासू नेता आहे त्याचं नाव आहे सुनील प्रभू सुनील प्रभू मुंबईचे महापौरही होते त्या काळातही त्यांनी उत्तम काम केलं होतं पण आत्ता सुनील प्रभू यांनी दिलेली साक्ष आणि सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांवर केलेले आरोप याच्यामुळे सुनील प्रभू एका नव्या अडचणीमध्ये किंवा नव्या चर्चेत येतील असंच लक्ष लक्षण दिसतंय आणि त्या सगळ्या बरोबरीने हा जो सत्तेचा खेळ आहे तो एकतीस डिसेंबरला संपणार का की तो आणखी पुढे चालू राहणार हे देखील आपल्याला बघायचंय आणि सुनील प्रभू यांनी नेमकी काय गोची करून ठेवली आहे हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो या विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीला एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचंय आणि त्याच एकतीस डिसेंबरच्या दिवशी या मधला सगळ्यात महत्वाचा जो बिंदू आहे किंवा क्रक आहे तो आपल्या समोर येणार आहे सुनील प्रभू यांची साक्ष सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे आणि बुधवारी याच्यामध्ये महत्वाच्या नोंदी महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्याकडून मिळवून घेतल्या महेश जेटमलानी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे देशातले एक निष्णात कायदेतज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अगदी मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले तेव्हापासून किंवा त्याच्या ते आधीपासून ते काम करत होते पण ते चर्चेत आले बॉम्बस्फोटाच्या का या सगळ्या सुनावणी खटल्याच्या दरम्यान आणि त्या कामकाजाच्या दरम्यान तेच महेश जेटमलांनी आत्ता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून किंवा एकनाथ शिंदेकडे असलेल्या शिवसेनेकडून उलट तपासणी करतायत गोष्टी नोंदवून घेत आहेत आणि त्यांच्या समोर बुधवारी सुनील प्रभूंची सपशेल भंभेरी उडाली आता सुनील प्रभू हा जो तरुण आहे हा तरुण मुंबईच्या एका उपनगरात राजकीय काम करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील Uh, कुडाळ तालुक्यातील काळसे या गावातून आल्यानंतर मुंबईत ज्या तरुणांनी छाप पाडली त्यापैकीच शिवसेनेतलं एक नाव मुंबईचा मुंबईतला नगरसेवक महापौर सभागृह नेता अशा वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या सुनील प्रभूंनी गेल्या काही काळात शिवसेनेच्या नेतृत्वासाठी आणि शिवसेनेसाठी एक महत्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळेच त्यांना एक महत्वाचं पद विधिमंडळामधलं व्हिपचं देण्यात आलं आता या व्हीपने बज बजावलेल्या आदेशाच्या संदर्भातले अनेक कायदेशीर त्रुटी या विधानसभा अध्यक्षांच्या कडे झालेल्या सुनावणीच्या दरम्यान जेठमलानी यांनी समोर आणल्या म्हणजे मग ज्या दिवशी आमदार निघून गेले त्या दिवशी तुम्ही बजावलेल्या व्हीपवरची तारीख त्याची सही तो व्हीप कोणाकडे गेला तो व्हीप ज्यांच्याकडे सुपूर्द केला त्यांनी तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना दिला की नाही अशा एक ना अनेक गोष्टी महेश जेठमलानी यांनी बुधवारी प्रभूंना विचारल्या आणि त्यामुळे प्रभू फंडावून गेले आता प्रभूंनी दिलेल्या उत्तरामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पूर्ती कोंडी झाली आहे आता याचा अर्थ काय तर याचा अर्थ यांचे जे वकील आहेत उद्धव ठाकरेंच्या गटाचे ते चांगले नाही का तर असं नाहीये तेही चांगले आहेत ही सगळी मंडळी देखील म्हणजे जे आमदार राहिलेत तेही नीट काम करतायत पण कायदेशीर गोष्टी किंवा कायदेशीर कचाट्यामध्ये सुनील प्रभू आणि त्यांच्या बरोबरचे काही सहकारी असे अडकलेत की आता त्यांना बाहेर पडणं हे कठीण झालंय आणि राहुल राहुल नार्वेकर जे आहेत त्यांना जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत जे स्वतः ऍडव्होकेट आहेत कुलाबा विधानसभा मतदारसंघ ते आमदार म्हणून निवडून येतात प्रसार माध्यमांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी आजपर्यंत कोणताही विधानसभेचा अध्यक्ष बोलला नसेल त्याचा गुणाकार भागाकार करून ते प्रसार माध्यमांशी बोलत असतात याच्याबद्दल त्यांना सुप्रीम कोर्टाने झापलंय पण तरीही त्यांचं बोलणं काही कमी होत नाहीये त्यांच्या समोर जी सुनावणी सुरू आहे तिथे सुनील प्रभूंनी अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आणि या अडचणीतून वाट काढण्यासाठी आता काय झालेलं आहे तर आता त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांवर आरोप करणार एक पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र काय आहे तर विधानसभा अध्यक्ष हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला सहकार्य करणारी वेळकाडूपणाची नीती अवलंबत आहेत असं ते पत्र आहे आता सुनील प्रभू यांच्यासारखा नेता जो आहे हा शक्यतो म्हणजे मातोश्री कितीही जरी आदळ आपट करत असली तरी सुनील प्रभू यांना सगळ्या राजकीय पक्षांमध्ये मित्र आहेत भाजपमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत आणि एक राजकारणात असूनही निरागस असलेलं व्यक्तिमत्व म्हणून सुनील प्रभूंकडे पाहिलं जातं आता त्यांना हे पत्र देण्यासाठी त्यांच्या पक्षांनीच भरीला घातलं असेल किंवा पक्षाने सांगितलं पक्षाचा आदेश असेल म्हणून ते पत्र त्यांनी दिलं पण या पक्षामुळे त्यांची अडचण आणखी वाढणार आहे ती का तर आधी स्वतः दिलेल्या बाबी किंवा स्वतः दिलेल्या नोंदी याच मुळात चुकीच्या आहेत आणि त्या चुकीच्या नोंदी रेकॉर्डवर आल्यानंतर त्या चुका झाकण्यासाठी सुनील प्रभू यांनी थेट विधानसभा अध्यक्षांवर वेळकाडूपणाचा आरोप केलाय आता विधानसभा अध्यक्ष वेळकाडूपणा करत नाही आहेत का तर तो भाग जरी खरा असला आणि त्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने अक्षरशः झापलेला आहे असं असताना सुनील प्रभूंनी आणखी एक कॅच हातात काढून देण्याची गरज नव्हती तो त्यांनी आता गुरुवारी दिलेला आहे आता या क्षणाला त्यांची साक्ष सुरू आहे त्यांच्याबद्दलच्या नोंद गोष्टी नोंदवून घेतलेल्या जात आहेत पण हे काहीही जरी असलं तरी मला एक सांगा परवा अहमदाबादला भारत ऑस्ट्रेलियाबरोबर हरला यातला हरण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा क्षण कोणता होता तुम्हाला काय वाटतं विराट कोहली बॅकफूट वर जाऊन स्टंपात त्याने बॉल घेतला तो क्षण होता रोहित शर्मा दना दन फटकेबाजी करत होता पहिल्या पॉवर प्ले मधून त्याने अक्षरशः कांगारून ओरबडून काढलं होतं तरीही त्याने एक आत्मघातकी फटका मारला तो होता किंवा त्याच्या नंतर आलेल्या लोकांनी जी फटकेबाजी करायला हवी होती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना डोक्यावर चढवून ठेवलं ती होती कोणता असा किंवा विराट कोहलीच्या आणि श्रे शुभमन गिलच्या मधून जो झेल सुटला पहिला झेल जो सुटला तो झेल कारणीभूत होता का आपल्याला काय वाटतं तर असं ही उदाहरणं मी तुम्हाला एवढ्यासाठीच दिली आहेत की पराभव हा मोठा होता पराभव हा जिवारी लागणारा होता आता तो कोणामुळे झाला याचं समीक्षण प्रत्येकाने आपापल्या पातळीवर करायचंय पण आज हा सगळा पराभव ठाकरेंच्या वाट्याला जो आला तो एका मानसिकतेतून आला किंवा त्या मानसिकतेमुळे त्यांच्यावर ही वेळ आली पण आता बळीचा बकरा कोण ठरणार आहे सुनील वामन प्रभू कारण त्यांनी नोंदवलेल्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या बाबी त्यांनी दिलेले तपशील हे पूर्णतः शिवसेनेच्या विरोधात जाणारे दिसत आहेत हे सगळीकडे छापून आलेले आहेत हे सगळीकडे मांडलेले आहेत प्रसारमाध्यमांसमोर आलेले आहेत आणि त्यामुळे आता सुनील प्रभू यांनी जे काही केलेलं आहे त्याची किंमत आज चुकवायला लागणार आहे आणि उद्याही चुकवायला लागणार आहे पण यामुळे सुनील प्रभूंच्या पदरी काय पडणार आहे कारण मातोश्रीचा एक सोपा नियम आहे चुकीला माफी नाही पण आता ती चूक दस्तूर खुद्द जेव्हा मातोश्रीकडून झाली आहे तेव्हा ते, ते स्वतःला माफ करून घेणार आहेत का हा देखील प्रश्न आहे त्यामुळे सुनील प्रभूंसारखा एखादा नेता या तपशिलांमुळे आता अडचणीत आलाय पत्रामुळे तो आणखी अडचणीत येईल नेमकं काय काय होणार आहे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत पण आता सदतीस दिवस राहिलेत एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात सदतीस दिवसानंतर काळा कुट्ट अंधार पसरणार आहे असं समजण्याची काही गरज नाहीये इतका तपशील आपल्या समोर आलेला आहे आपल्याला काय वाटतं एकतीस डिसेंबर या दिवशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या नेत्यांचं राजकीय भवितव्य अंधारात येईल का राहुल नार्वेकर हे वेळकाडूपणा करतायत हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय हे खरं असताना सुनील प्रभू यांनी त्याच्यामध्ये आणखी एक उडी घेतली त्यातून सुनील प्रभू यांचं नुकसान होईल का आणि या सगळ्या सुनावणीचा जो फार सुरू आहे त्यातून उद्धव ठाकरे यांच्या पदरी काय पडेल असं आपल्याला वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद महाराष्ट्राच्या राजकारणातले समाजकारणातले आणि तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनातले काही महत्वाचे विषय आणि त्यावरचे व्हिडिओ बिनधास्तपणे बोल्ड थेट आणि अचूक बघण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हे करत असताना आपले समाज माध्यमांचे जे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे इंस्टा असेल एक्स असेल फेसबुक असेल या सगळ्या ठिकाणी आपण आमच्याबरोबर साथसोबत करा आपली निराशा होणार नाही याची आम्ही आपल्याला खात्री देतो धन्यवाद